जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीने कापसाची अंत्ययात्रा काढत सरकारच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्या कारणाने शेतकऱ्यांचा कापूस आज देखील घरात पडून आहे आणि त्यातच शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे कापसाचा करुण अंत झाला असल्याचं म्हणत याच कापसाची अंत्ययात्रा नगर परिषद ते तहसील कार्यालयापर्यंत काढून हे अनोख्या पद्धतीचे आंदोलन करत तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले। या शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता। शेतकरी आंदोलन चालू आहे। बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने यांनी या ठिकाणी आज कपाशीची अंत्ययात्रा ही काढलेली आहे आणि या संदर्भातली प्रतिक्रिया आपण या शिवसैनिकांकडनं घेणार आहोत। जमलेले शिवसैनिक बंधू आणि माझे सर्व शेतकरी बांधव, आज आम्ही ह्या अंत्ययात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना आव्हान देऊ इच्छितो की यांनी या कपाशीला भाव दिलाच पाहिजे, कपाशीला आणि कांद्याला भाव दिलाच पाहिजे, हमी भाव हे दिलेच पाहिजे। मागच्या सरकारच्या टायमाला आमचं सरकार होतं, आघाडी सरकार होतं, आघाडी सरकारने 12-13 हजार रुपये भाव कपाशीला दिला होता आणि या सरकारने काय दिलं? इनमिन 6 हजार रुपये बी नाही। अहो, शेतकरी मरमर मरतोय, राबराब राबतोय आणि याच्या शेतकऱ्याला काहीच नाही, त्याचा मोबदला तो शेतकऱ्याला देऊ शकत नाही या सरकार यांनी करा का? या सरकारचं करायचं काय? अरे, खाली डोकं वरती पाय करा यांचं। मी म्हणतो आजच्या याच्यामध्ये गिरीशभाऊ महाजन आपले, माझ्या साहेबांनी
ह्या 7,000 भावासाठी उपोषण मांडलं होतं, आज कुठे गेले भाऊ? आज भाऊंचं काम आहे, सर्वांच्या तळागाळात शेतकऱ्यांना भेटायचं काम आहे, सर्वांना मिळून सोबून चालवायचं काम आहे, आणि आज असं का करत आहे? शेतकऱ्यांचं थोडं विचार केला पाहिजे. शेतकरी गेले, लंबे झाले शेतकरी, एक एक शेतकरी आत्महत्या करतो आहे, लागेन तेवढे आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या, ह्यांनी करायचं काय? अहो शेतकरी इकडून तिकडून कोणाकडून कर्ज काढतो, कोणाकडून बँकेतून कर्ज काढतो, पतपिड्यातून कर्ज काढतो, आज त्याचं कर्ज भरायला पैसे नाही, त्यांनी करायचं काय? शेतकऱ्यांनी करायचं का? हाच एक प्रश्न पडला आहे. असं थोडंसं लक्ष द्यावं यांनी, नाही तर याच्या एवढे अजून 8 दिवसानंतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एक मोठा हे राहील, आवाज राहील, आणि आंदोलन आम्ही करू, आम्ही साधारण आहे आणि जोरात करू आंदोलन. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आज युवा सेनेच्या वतीने आम्ही या मिंदे सरकारने राज्यभरातल्या शेतकऱ्यावर जो अन्याय सुरू आहे त्या अन्यायाच्या निषेधार्थ कापसाची अंत्ययात्रा काढलेली आहे. शेतकऱ्याचा कापूस गेल्या कित्येक दिवसांपासून शेतामध्ये पडू नये, 7 महिने झाले त्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव भेटत नाही आहे. या शेतकऱ्याच्या कापसाला भाव भेटण्यासाठी आजची ही अंत्ययात्रा. या अंत्ययात्रेमध्ये मी आमच्या जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश भाऊ संकट मोचन यांना प्रश्न विचारतो आहे, त्यांना मी 5 प्रश्न विचारणार आहे. भाऊ, जामनेर तालुक्यामध्ये टेक्सटाईल पार्क कधी येणार आहे? भाऊ, जामनेरचं बारामती कधी होणार आहे? भाऊ, जामनेरचा शेतकरी कधी सुजलाम सुफलाम होणार आहे? भाऊ, 30 वर्ष जामनेरने तुम्हाला आमदार केलं, तुम्ही जामनेरसाठी काय केलं? भाऊ, 30 वर्ष जामनेर तालुक्यातला शेतकरी तुम्हाला मतदान करतोय, तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केलं? युवा सेना तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्ही 30 वर्षामध्ये या शेतकऱ्यासाठी काय रोजगार उपलब्ध केला? आज विदारक परिस्थिती आहे, समस्येमध्ये शेतकरी, दुःखात आहे शेतकरी, अडचणीमध्ये आहे शेतकरी, परंतु या मिंदे सरकारला, या सरकारचा जवाई म्हणून बसणारे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना या शेतकऱ्याचा विसर पडलेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी वेळ झाला यांना विसर पडलेला आहे. मी आज या सर्वांना या अंत्ययात्रेच्या निमित्ताने एक आव्हान करतोय, आव्हान म्हणण्यापेक्षा मी त्यांना इशारा देतो. आज जर शेतकऱ्यांचा भाव, कपाशीचा भाव 16,000 रुपये नाही झाला, तर येणाऱ्या 13 दिवसानंतर 13व्या दिवशी या सरकारच्या मंत्र्यांचं जामनेर तालुक्यातल्या पौर या ठिकाणी तेळावं घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या सरकारला शेतकऱ्याची मजाक घेतल्यानंतर, शेतकऱ्याचा अवमान केल्यानंतर, शेतकऱ्याला संकटात टाकल्यानंतर कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं त्याचं उत्तर आम्ही 13व्या दिवशी पौरमध्ये घालणार आहे. म्हणून मी जामनेर तालुक्यातल्या समंत शेतकरी बांधवांना आवाहन करतो, विनंती करतो की या सत्कारचा निषेध करण्यासाठी 13 दिवसानंतर तयार राहा, एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना आव्हान देतो. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. जामनेर तालुक्यातला जो शेतकरी आहे, हा शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे. त्या शेतकऱ्याचा जो कापूस आहे, त्याने वर्षभर जीव लावून पोटाच्या गोड्याप्रमाणे त्याला वाढवलं, मोठं केलं. दुर्दैवानं 7 महिने झाले तो कापूस शेतकऱ्याच्या घरात पडून आहे, परंतु या निर्दयी सरकारला त्या कापसाशी काही देणं घेणं नाही आहे. शेतकरी वाट बघतोय की आज कापसाला भाव मिळेल, उद्या कापसाला भाव मिळेल, परंतु कापसाला भाव भेटत नाही आहे. म्हणून आज या कापसाची अंत्ययात्रा आम्ही काढलेली आहे, कारण की तो कापूस घरामध्ये पडून 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 7 महिने झाले तो मृत झाला. आपल्या हातात काय आता नेमकं? आम्ही कापसाचा मृत्यू झाला, कापूस मेला, त्यामुळे त्या कापसाचं शोकाकुल असं पत्र सर्व समाजामध्ये शेतकरी बांधवांना वाटतोय. म्हणून हे जे शोकाकुल पत्र आहे, या पत्रामध्ये त्यांना कापसाची दयनीय अवस्था सांगितलेली आहे, तर शेतकऱ्याची अवस्था मांडलेली आहे. त्याच्यावर काय संदेश लिहिलेला? त्याच्यावरचा जो संदेश आहे की कापूस घरामध्ये पडून मेला, म्हणून या कापसाचा अंत्यविधी या ठिकाणी आम्ही जामनेर शहरामध्ये, जामनेर नगरपालिका ते जामनेर तहसील असा काढतोय, अशा प्रकारचा उल्लेख या शोकाकुल पत्रामध्ये आम्ही केलेला आहे. थोडक्यात आज आम्ही या सरकारला 13 दिवसाचा अल्टिमेटम देतोय. जर या सरकारने कापसाचा भाव वाढवला नाही,
या सरकारने कापसाचा भाव 16,000 रुपये केला नाही तर या सरकारचं 13वा आम्ही पौरमध्ये घालणार आहे आणि पौरमध्ये नुसतं 13वाच नाही तर पिंड दाना सहित 13वा घालणार आहे. या सरकारला आजच्या या आंदोलनाच्या निमित्त इशारा देतोय. हे आपल्या हातात तेजस पत्र आहे का? हो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.